नांदेड ते माजलगाव जाणारी शिवशाही बस तेलगाव पाटीजवळ पलटल्याची घटना घडली आहे. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून जखमींना मात्र वसमत येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय. वसमत परभणी रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय परिस्थिती आहे. इथे होणारे काम सुद्धा अतिशय संथ गतीने चाललंय. रस्त्यात जागोजागी खोदकाम करून ठेवले, त्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटेल आणि बस पलटल्याची घटना घडली आहे. या सगळ्यामुळे जनतेत मात्र अतिशय रोष व्यक्त केला जातोय. प्रशासनाचा गलथान कारभार मात्र या सगळ्यामुळे कुठेतरी पुढे येत असल्याचं दिसतंय. नांदेडून माजलगाव चाललो होतो आणि वसमतून 10-12 किलोमीटर वर तेलगाव आहे गाव. तिथं रस्त्याचे कामं चालू असताना ते रस्त्याच्या साईडला हे झालेले खड्डे खणलेले आहेत आणि ते खड्ड्यामुळं जास्त त्रास व्हायला लागला आहे. आणि अचानक समोरून मोटरसायकल आली अंगावर. त्या मोटरसायकलवाल्याला वाचण्यासाठी गाडी थोडी साईडला दाबण्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्या खड्ड्यामध्ये टायर गेल्यामुळं जास्त गाडीचा कल जाऊन गाडी आता अंगावर पडली आहे. तरी गाडी 23 प्रवाशी होती आणि एकालासुद्धा मार लागलेला नाही. फक्त एक लेडीज होती की त्यांना बोटाजवळ थोडं खर्चटल्यासारखं झालेलं होतं. बाकी कोणाला मार लागलेला नाही काही नाही.